महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाचं प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाण्याची शक्यता आहे, कारण 8 पैकी एका मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जावं अशी ठाकरे गटानं मागणी केली आहे आणि या प्रकरणी आता 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत, वृषाली, खरं तर 20 जून पासून या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला हे प्रकरण व्हॅकेशन बेंचकडे होतं, नंतर ते आधीचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाकडे होतं, नंतर ते 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे आलं आणि आता ते 7 न्यायमूर्तींकडे जाणार का याची उत्सुकता आहे। खरं तर ठाकरे गटानंच ही मागणी केलेली होती की 8 पैकी जे म्हणजे 8 घटनात्मक मुद्दे आहेत की ज्याच्यावरती घटनापीठाला विचार करायचा आहे, त्यापैकी एक मुद्दा असा आहे की जो या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप कळीचा ठरणार आहे की पीठासीन अधिकारी जेव्हा त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असतो तर त्यावेळी ते अपात्रतेची कारवाई करू शकतात की नाहीत। आणि अरुणाचलमधल्या नबाम रेबिया केसमध्ये जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं दिलेला होता तर त्याला व्यवस्थित पारखून घ्यायचं असेल तर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जायला पाहिजे, ही मागणी ठाकरे गटानं केलेली आहे। मंगळवारी 10 तारखेला या संदर्भात सुनावणी आहे आणि त्याच दिवशी याचा फैसला होईल। त्याच दिवशी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पीठ हे निश्चित करेल की हे प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे जाणार की नाही, आणि जर तसं गेलं तर या प्रकरणामध्ये आणखीन वेळ लागेल हे पण निश्चित आहे। कारण एका मुद्द्यावरून जो 7 न्यायमूर्तींचा निर्णय येईल तो परत 5 न्यायमूर्तींकडे रिफर होईल या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे, आणि त्याच्यानंतर प्रकरण पुढे चालत राहणार आहे। आणि त्यामुळं मंगळवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल, बघावं लागेल की ही मागणी जी आहे ती मान्य होते की नाही। नक्कीच, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।